एक देऊळ असं खाली आहे ज्याला पितृमुक्ती तीर्थ तिथं आहे कुंड आहे त्याला कृष्णाबाईचं मंदिर म्हणतात. तिथून कृष्णा खाली जाते. तिथे 16 संस्कारापैकी पूर्वी सगळ्यात शेवटचा संस्कार जो आहे 10 संस्कार किंवा स्मशानाचा जायचा स्मशानातला तो तिथे केला जायचा आणि तिथनं लोकांना मृत आत्म्यांना मुक्ती मिळावी म्हणून तिथे ते कार्य केले जायचं. आजसुद्धा ते तीर्थ तसंच्या तसं आहे. त्याला पितृमुक्ती तीर्थ म्हणून ओळखलं जातं. असं सुंदर प्रकारचं ही भूमी आहे जिथं नाना प्रकारची 4-5 देवळं आहेत. एक मारुतीचं देऊळ ज्यांनी समर्थानी हे स्थापन केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी पहिला मारुती महाबळेश्वरी स्थापन केला आणि 17 उड्डाणे नावाची मारुतीची आरती पण याच ठिकाणी लिहिली. माझ्या समोर दिसते ही दोन धरणं आहेत कृष्णा नदीवर बांधलेली. पहिलं धरण आहे ते बलकवडी धरण आहे आणि त्या पुढच्या बाजूला आहे ते धोम धरण आहे. असं या सगळ्या पाणलोट क्षेत्रात ही दोन धरणं बांधलेली आहेत आणि या दोन धरणामुळं दुष्काळी भागसुद्धा बऱ्याच सुपिकाने संपन्न झालेला आहे. अशी ही कृष्णाबाई बऱ्याच 1280 किलोमीटर वाहते एकंदर आणि सगळ्या जवळच्या जमिनींना सुपिकाने सुजलाम सुफलाम करते. हे कृष्णाबाईचं मंदिर आहे आणि या कृष्णाबाईच्या मंदिराच्या समोर तुम्हाला गोमुखातनं जे पाणी पडताना दिसतंय ते पितृमुक्ती तीर्थ आहे. या पितृमुक्ती तीर्थात जी शेवटची कार्य असतील ती पूर्वी करायची. आता हे सगळं याच्या सरकारी ताब्यात गेल्यामुळे ते आता काही होत नाही. आपण आत्ता जे मंदिर बघतोय ते साधा शंकराचं नसून कृष्णाचं किंवा भगवान विष्णूचं असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण जे आसन आहे किंवा जी ज्याच्यावर आत्ता पिंड ठेवलेली आहे ते असं सगळ्या बाजूनी त्याला नाग आहेत आणि नाग हे शेषशाही म्हणजे विष्णूचं आसन आहे बसायचं.
ठीक आहे, शंकराचं नाही, शंकराच्या गळ्यात साधारण नाग असतात. आणि जे शेवटच्या बाजूला जिथून पाणी जातं साळुंख्याचं, तिथे एक कमल पुष्प आहे आणि त्याचा देठ असा दिसलेला आहे. आणि कमलासन सुद्धा विष्णूचंच आहे, त्यामुळं ते विष्णूचं किंवा कृष्णाचं मंदिर असलं पाहिजे. उत्तर द्वारावर उत्तर भाग भागाला तिथे गरुडाचं सुद्धा एक कोरीव शिल्प आहे, त्यामुळं ते मला असं वाटतंय की म्हणून शंकराचं मंदिर नसून विष्णूचं किंवा कृष्णाचं मंदिर असलं पाहिजे, म्हणूनच तिला कृष्णाबाईचं मंदिर असं म्हणत असतील असं मला वाटतंय. असं एक छान सुंदर निसर्गानं नटलेलं तसंच आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असं हे महाबळेश्वर आहे. सर्व भक्तांना, पर्यटकांना ऐश्वर संपन्न, आरोग्य संपन्न असं आयुष्य लाभावं यासाठी आपण सर्व भाविकांनी या ठिकाणी यावी आणि यावं आणि या महाबळेश्वर दर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच येथील निसर्गरम्य हवेचाही फायदा घ्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो आणि महाबळेश्वरांनी विनंती करतो की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे पाहणाऱ्यांना श्री महाबळेश्वर सदा प्रसन्न असो. चरण कृतम